पारनेर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर पठारावर सर्व जमीन खडकाळ आहे. शेकडो किलोमीटर येथे काहीच पिकत नाही. पाण्याचे दुर्भिक्ष, खडकाळ, उजाड माळरान अशा विपरीत परिस्थितीत असतानाही 70 वर्षीय प्रकाश आवारे या निवृत्त शिक्षकाने फळबागेत आपली गुंतवणूक केली. विकतचं पाणी आणि माती आणून 5 एकरात विस्तारलेला डाळिंबाचा बाग फुलवला. आता आवारे यांचा बाग आणि त्यांनी घेतलेलं विक्रमी उत्पादन कोणत्या शास्त्रीय पद्धतीचा वापर करून घेतलं याची माहिती घेण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात. आता आवारे यांच्या डाळिंबाचा बाग हे जणू कृषी पर्यटन आणि माहिती देणारं केंद्र बनलंय. अहमदनगर जिल्ह्यातील अळकुटी इथे निवृत्त शिक्षक बाळासाहेब आवारी हे आता परिसरातील प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आले. शिक्षकी पेशातील निवृत्तीनंतर 78व्या वर्षी त्यांनी 5 एकरात डाळिंबाची बाग फुलवली. आता ते 5 एकरात 40 लाखाचे उत्पन्न घेत आहेत. माझं एकत्रित कुटुंब होतं त्यावेळेला. आम्हाला 25 एकर शेती होती. आमची थोरली बंधू शेती पाहायची. मी नोकरी करत होतो, बीएससी अग्री असून एक शिक्षकाची नोकरी केली. परंतु शेतीची अतिशय आवड असल्यामुळं मी दुसऱ्या क्षेत्रात गेलो नाही. तर जवळच्या जवळ नोकरी करून मला शेतीकडं पाहता आलं. माझी शेती मी डेव्हलप केली. आता मला साधारण 12-13 एकर शेती माझ्या नावावर आहे, माझ्या मुलांच्या नावावर, म्हणजे माझ्या वाट्याला आलेली. आणि शेतीत सुरुवातीला फळबागेतच आम्ही उतरलेलो आहेत. अगदी सुरुवातीला मी कॉलेज शिकत असताना आमच्या बंधूंनी मोसंबीची बाग लावली. एक उत्कृष्ट मोसंबीची बाग होती, 500 झाड होतं. पण त्यावेळेला काही एवढं उत्पन्न मिळत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही चिकूची बाग लावली. त्यावेळेला आम्ही एक हा प्रयोग केला होता, पण तो सक्सेस झाला नाही. डाळिंब लावलं होतं, गणेश डाळिंब असायचं त्यावेळेला 1972-73 साली. तर त्यावेळेला काही औषधं, खतं असं काही माहीत नव्हतं. ते आयशस्वी झाल्यानंतर मग वेगवेगळी पिकं, मग आम्ही खरं भाजीपाल्यात जास्त उतरलो होतो मधल्या काळात. काकडी, कोबू, टोमॅटो आणि मग बाकीचं कांदा हा हे मेन पीक आमच्याकडे नेहमीचंच राहिलं. हे करत असताना, शेती नोकरी करत असताना मी शेती केली. आणि शेती अशी केली की उत्कृष्टाकडेच गेलो. 2010 साली मी 2009 साली रिटायर झालो साहेब. रिटायर झाल्यानंतर मला शेतीची आवड असल्यामुळं मोकळं थांबताना, माझी परिस्थिती खूप चांगली आहे. माझी दोन्ही मुलं सेल्फ आहेत. एक डॉक्टर, एक इंजिनियर आहे. त्याची स्वतःची कंपनी, डॉक्टरचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. मला गरज नव्हती, परंतु आवड असल्यामुळं मी सहज आमचे मित्र शिरोळे यांच्या शेतावर गेलो. ते डाळिंबाची बाग पाहिली. तिथून थोडीशी मला कल्पना मिळाली आणि एक बेल्याची खोबणे म्हणून येत त्यांच्या बागेत गेले. उत्कृष्ट बाग आहे त्यांची, महाराष्ट्रात 1 नंबरची. तिथलं पण मार्गदर्शन मिळालं आणि नंतर मी रिटायर झाल्यानंतर ही जमीन खरेदी केली. ही जमीन पूर्ण खडकाळे, याच्यावर माती आणून टाकली. पाणी सुदैवाने मला इथं भरपूर भेटलं. पाणी भेटल्यानंतर मग ही फळबाग लावली. म्हणजे वर्षभरातील 10 लाखाचा खर्च वजा जाता 30 लाखांचा नफा त्यांना मिळतोय. परिसरातील शेतकरी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांची ही फळबाग पाहण्यासाठी तसेच त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमीच येतात. आता आणखी 7 एकरात द्राक्ष, चिक्कू आणि डाळिंबाचे पीक घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. ही क्षेत्र 5 एकर आहे. 5 एकर क्षेत्र तयार केल्यानंतर 12x8 या अंतरावर मी सरी काढली आणि सरीमध्ये खड्डे घेतले. खड्डे घेऊन त्यात खतं टाकली, शेणखत टाकलं, गांडूळ खत टाकलं, त्याच्यानंतर 1846 पोटॅश अशी खतं भरून 12x8 टिश्यू कल्चरचे रोपं लावली. रोपं लावल्यानंतर त्याला मग पाणी आणि खतं, ड्रिपची खतं दिली सुरुवातीला. वर्षभर 11व्या महिन्यात झाड खूप मोठं झालं. आणि असेच आमचे एक सरजी नावाचे मित्र आहेत, आजही ते मला मार्गदर्शन करतात, इथंच असतात. त्यांनी सांगितलं ही बाग धरा, नाहीतर आमची इच्छा नव्हती 11व्या महिन्यात बाग धरायची. पण झाडाची पूर्ण ग्रोथ झाली होती. त्यांनी सांगितलं बाग धरा, आम्ही ती बाग धरली. बाग धरल्यानंतर पहिल्या वर्षी खूप चांगलं उत्पन्न आलं. अगदी पहिल्या वर्षीची बाग असं कोणी म्हणतच नव्हतं.
एका झाडाला 30 किलोपर्यंत माल निघाला पहिल्या वर्षी आणि क्वालिटी होती त्याला अशी आज जशी दिसते. राज्यातील फळबागांमध्ये डाळिंब हे पीक शेतकऱ्यांना अत्यंत गतीनं पैसे मिळून देणारं ठरलंय. सुरुवातीला अहमदनगरच्या उत्तरेतील तालुक्यात आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या डाळिंब बागा चांगल्या अर्थकारणामुळे आता मराठवाड्यासह सबंदर राज्यात पाहायला मिळतोय. डाळिंबापासून लवकर आणि चांगलं उत्पन्न मिळत असलं तरी या बागेचं नियोजन काटेकोरपणे करणं गरजेचं असतं, तरच शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो. त्याला वर्षभर असं असतं साहेब, कोणी शेती करत असेल ना तर बागेमध्ये डाळिंब बागेमध्ये कामं एका वेळेला भरपूर असतात, परंतु त्याला प्रायोरिटी कोणत्या कामाला द्यायची हे महत्त्वाचं आहे. कोणतं काम आज झालं पाहिजे, कोणतं काम आज नाही झालं तरी चालेल, उद्या झालं तरी चालेल, याला मॅनेजमेंट म्हणतात. हे मॅनेजमेंट मी अगदी तंतोतंत करत असतो. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये असलेल्या शेरी कासारी या गावातील बाळासाहेब आवारी यांनी काटेकोर नियोजन करून 5 वर्षापासून वाढवलेली डाळिंबाग त्यांना दरवर्षी वाढीव उत्पन्न आणि नफा मिळून देत. यावर्षी त्यांना या बागेतून 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल अशी खात्री आहे. 2013 सालापासून आम्ही उत्पन्न घ्यायला लागलो. 13-14 हे असं त्याचं साल असतं, तर 13-14 मध्ये 18 लाख रुपये झाले होते. खर्च त्यावर्षी कमी झाला होता, पण 14-15 याच्यात मात्र जास्त खर्च झाला. उत्पन्न थोडंसं कमी झालं, 25 लाखापर्यंत आलं, पण खर्च जास्त झाला होता. त्याच्यानंतर 15-16 पाणी कमी पडलं, दुष्काळ होता, तर खर्च पाण्याचा जास्त झाला, पण पाण्याचा खर्च झाल्यामुळं 2 पैसे मिळाले, पण त्याच्यातही लॉसमध्ये नाही गेलो, पैसे पण कमी झाले. आता चालू वर्षी पाहताय तुम्ही, हे सगळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तयार झालेलं आहे, बाजारभाव चांगले आहेत, अशी अपेक्षा आहे 40-1 लाख रुपयापर्यंत. गेल्या 5 वर्षापासून बाळासाहेब आवारी यांनी ही फळबाग फुलवली आहे. दिवसभर ते शेतात असतात, प्रत्येक फळाला ते मुलाप्रमाणे जपतात. यापुढे फळबागेचा मोठा व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस आहे. खरं तर आता शेतकरी कुटुंबातच जन्म झालेले आम्ही आहोत, बापले दोघं पण. मी आज MBBS MD झालेलो आहे, ते स्वतः BSc ॲग्री आहेत, परंतु ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचं ऋण म्हणा किंवा तिच्याबद्दलची आम्हाला असलेली पराकोटीची आस्था आवड म्हणा, त्या पोटी हे सगळं उभं राहिलेलं आहे. आता मी काय करतो तर मी त्यांना हवं नको ते बघतो, मजुरासाठी मदत करणं, मजुरीचे प्रश्न बिकट होत चाललेले आहेत, वेळोवेळी भांडवलाचा पुरवठा करणं, त्यानंतर खतं औषधं वेगवेगळं नवीन तंत्रज्ञान काय येईल त्याची माहिती त्यांना देणं, जेणेकरून ते ह्या जागेवर राहून ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करू शकतात. बाकीचं तर सगळं तेच करतात, कारण त्यांना प्रत्येक अगदी झाडात त्यांचा इतका जीव आहे, इतकं प्रेम आहे की त्या झाडाचा श्वासनश्वासाशी ते निगडीत झालेले आहेत. जसं मुलाचं संगोपन करावं इतकं प्रेमाने ते प्रत्येक झाडाचं संगोपन करत असतात. त्याच्यामुळे मला नक्कीच खात्री असते की चांगलं उत्पन्न दरवर्षी मिळतं, चांगलं आम्हाला त्याच्यातून फायदाही होतो आणि एक नवनिर्मितीचा आनंद आम्ही सगळे नेहमी घेत असतो. आणि मुळात खूपच शेतीच्या मला वैयक्तिक पण इतकी आवड आहे की मी माझा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून जितकं शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये मी इथे येऊन त्यांना सहकार्य करत असतो. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.